एक इंटरेस्टिंग बातमी आहे. कोरोना काळात स्मार्टफोनचा वापर संपूर्ण जगभरात वाढलाय. भारतीय जगामध्ये स्मार्टफोनचा सर्वाधिक वापर करणाऱ्यांमध्ये तिसऱ्या स्थानावर पोहोचलेले आहेत. वर्क फ्रॉम होम असेल किंवा ऑनलाईन शाळा असेल, यामुळे स्मार्टफोनचा वापर 2019-20 मध्ये सगळ्यात जास्त झाल्याचा अहवाल झेटी नेट या संस्थेनं दिलाय. आणि त्यानुसार इंडोनेशिया आणि ब्राझील या दोन देशांचे नागरिक सर्वाधिक सरासरी काळ स्मार्टफोनवर व्यतीत करत असल्याचं सुद्धा स्पष्ट झालंय. तेव्हा बघूयात कोणत्या देशात किती सरासरी स्मार्टफोन वापरला गेलाय ते. ब्राझीलमध्ये 5.5 तास सरासरी स्मार्टफोनचा वापर झालाय. इंडोनेशियामध्ये 5.4 तास इथल्या नागरिकांनी फोन वापरलाय. तर भारतामध्ये 4.9 तास स्मार्टफोनचा वापर केलाय. दक्षिण कोरियात 4.8 तासासाठी स्मार्टफोनचा वापर केला गेलाय. मेक्सिकोमध्ये 4.7 तास स्मार्टफोनचा वापर झालाय. तर टर्कीमध्ये 4.5 तास इतका स्मार्टफोनचा वापर झाला. जपानमध्ये 4.4 तास तर कॅनडामध्ये 4.1 तास.